रसिको नमस्कार महाराष्ट्रातील देशातील आणि जगभरातील तमाम मराठी बांधवांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करतो आहोत पण आता हा हो। प्रश्न फक्त शासकीय पातळीवर शिल्लक राहिलेला आहे मला वाटतं वैयक्तिक पातळीवर आपण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय करतो हो। आहोत याचाही विचार या यानिमित्तानं व्हायला हवा हो। दोन हजार वर्षांपेक्षा जास्त मोठी परंपरा असलेली आपली मराठी भाषा पण आजही आपण तिचा वापर करताना संकोच करतो आहोत दैनंदिन जीवनात आपण मराठीपेक्षा इंग्रजी हिंदी अशा इतर भाषांचा जास्त वापर करतो आहोत आज तर कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या मुलांना मराठी भाषेचं खूप अपूर असं ज्ञान आहे आपण जोपर्यंत मराठी भाषा आपल्या दैनंदिन जीवनात वापरत नाही तिला मानाचं स्थान आपण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत निव्वळ मराठी भाषा दिवस साजरे होतील पण मराठी भाषेला वैभवाचे दिवस पुन्हा येऊ शकणार नाही असं माझं मत आहे म्हणून माझे विचार मी या कवितेमार्फत आपल्यासमोर मांडतो आहे माझ्या कवितेचं नाव आहे मराठीचा डंका लळा मराठीचा बोल ती सकळं इंग्रजी आटळं परिवाटे सदा दिसे त्यांचं नेसुनी लक्तरे कल्पनेचे झरे आटले बा अमृताशी पैजा लावितो ज्ञानोबा आंगलेशी घरोबा आम्ही केला अजूनही गूढ वाटते मराठी भयभीत्यापाठी मातृभाषा शुद्ध मराठीचे वावडे आम्हास शुद्ध मराठीचे वावडे आम्हास परशब्द खास जिभेवर मराठीची सक्ती मराठीची भक्ती जशी राजांची उत्पत्ती दुजाघरी भाषेचे माधुर्य समजण्याजोगे वाचनाच्या योगे घडलेही पण ऐके कोण पण ऐके कोण अस्मितेचे लोण व्हॉट्सअपवरून फिरत असे तेही न वाचती लाईक करती टांगती वरती पडोनी नका हो कुंथत म्हणू यास गाडा नका हो कुंथत म्हणू यास गाडा राजरथ ओढा सुभाषेचा तिन्ही लोकी तिचा वाजेलही डंका मराठीची चिंता नका वाहू धन्यवाद